नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही 7410000 परत एकदा नंबर सांगतो मित्रांनो, 7410000 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, आपण काय करत आहोत, आपल्याकडे एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, सरळ सेवा असतील किंवा डिफरंट प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. बघा, येणारी जी राज्यसेवा असेल किंवा येणारी जी कंबाईन आहे 2022 याच्यासाठी मी काय करतो मित्रांनो, 2000 आयएमपी टॉपिक काढलेले आहेत ज्याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. कुठला क्वेश्चन काय येईल, त्याचा बॅकग्राऊंड काय असू शकतो, हे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो. तुम्हाला याचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, तुमचं नेहमीच स्वागत असेल. मित्रांनो, आज आपण काही महत्वाचे टॉपिक डिस्कस करणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी खूप आणि खूप महत्वपूर्ण आहेत. बघा मित्रांनो, आपण काय करत आहोत, जसं तुम्हाला माहित असेल की मी काही टॉपिक सांगतोय, जसे की तुम्हाला यावर्षी काही रेल्वे मार्ग तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स आहेत, यावर्षी तुमच्यासाठी काही रेल्वे मार्ग, काही महत्वाचे रेल्वे मार्ग आहेत. मित्रांनो, तुम्ही म्हणाल सर रेल्वे मार्गाची काय गरज आहे, चायनाने वन बेल्ट वन रोड पॉलिसी आणलेली आहे. बरोबर आहे, चायनाने काय आणली मित्रांनो, वन बेल्ट वन रोड पॉलिसी आणली आणि जगातला सर्वात मोठा रेल्वे मार्ग चालू केला. जगातला सर्वात काय चालू केला मित्रांनो, मोठा रेल्वे मार्ग काय केला आहे, चालू केलेला आहे. बरोबर आहे, तुम्ही जर जगातला सर्वात मोठा रेल्वे मार्ग बघाल तर तुम्हाला मिळेल हा शियांग प्रांतापासून तर नार्थोंगम पर्यंत. बरोबर आहे, हा बेल्जियमच्या नार्थोंगम पर्यंत किंवा इंग्लंडच्या नार्थोंगम पर्यंत तुम्हाला मिळेल. म्हणजेच बघा, हा जुना सिल्क रूट आहे मित्रांनो, रेशीम मार्ग हा काय आहे, जुना सिल्क रूट आहे. याला ओल्ड सिल्क रूट म्हणतात मित्रांनो, याला काय म्हणतात, लक्ष ठेवायचं, याला काय म्हणणार मित्रांनो, ओल्ड सिल्क रूट आहे. रेशीम मार्ग होता जुना, काय होता मित्रांनो, रेशीम मार्ग होता. म्हणजे तुम्हाला इथून दोन तीन गोष्टी कन्सेप्ट झाल्या पाहिजे. रेशीमचा शोध चायनाने लावला, रेशीम यांनी कळतं ना, हा रेशीमचा शोध कोणी लावलाय मित्रांनो, चायनाने लावलाय. रेशीमचे कापड येतं, रेशीमचा शोध चायनाने लावला. त्याच्यानंतर काय झालं, आपल्यासाठी जे महत्वपूर्ण आहे, पूर्वी काय व्हायचं, या मार्गावर ज्याचं नियंत्रण त्याचं जगावर नियंत्रण असा भ्रम होता. ठीक आहे, नंतरून पुढं चायनाने बरेच दिवस रेशीम चोरून ठेवलं आणि युरोपच्या मोठे मोठे राजे व्यापारी रेशीम वापरायचे, रेशीमचे कपडे घालायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्याचं पाण्यावर नियंत्रण त्याने जगावर राज्य केलं, अशी कन्सेप्ट आहे आज. बरोबर आहे, मग चायनाचा हा जुना रेशीम मार्ग होता मित्रांनो. बरोबर आहे, हा सिल्क रूट म्हणतो, जुना सिल्क रूट म्हणतो, हा तर सिल्क रूट होता. मात्र आता रेशीमचा काळ गेला, सिल्क रूटचा काळ गेला, सॉरी. तर मग आता काय केलंय चायनाने, वन बेल्ट वन रोड पॉलिसीनुसार, वन बेल्ट वन रोड पॉलिसीनुसार मोठ्या प्रमाणात शियांग प्रांतापासून तर नाथरगोम पर्यंत एक रेल्वे लाईन टाकली. ही काय टाकली मित्रांनो, रेल्वे लाईन टाकली, जगातली सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे, वर्ल्ड लार्जेस्ट रेल्वे लाईन टाकलेली आहे. ठीक आहे, शियांग प्रांतापासून तर नार्थोंगम पर्यंत. सो त्याच्यामुळे यावर्षी काही रेल्वे लाईन महत्वाच्या आहेत आणि तीच रेल्वे लाईन पुढे पाण्याच्या मार्ग, म्हणजे रेल्वे लाईन नाही तर समुद्र मार्गे. तुम्ही हे बघाल तर इथून भूमध्य समुद्र, भूमध्य समुद्रात लाल समुद्र, त्याच्यानंतर केनिया, श्रीलंका, बांगलादेश आणि पुन्हा इंडोनेशिया, जकार्ता, मलेशियापासून परत शांघायपर्यंत त्यांचा हा जुना सिल्क म्हणजे समुद्र मार्ग आहे. भारताने याला विरोध केलाय, भारतात सिल्क रूट यांनी रेशीम वन बेल्ट वन रोड पॉलिसीचा काही नाही आहे, पार्टिसिपेट नाही आहे मित्रांनो. आपण का विरोध केला होता, भारत पाकिस्तानी चायना इकॉनॉमिकल कॉरिडॉर जातो, म्हणजे पाकिस्तानने चायनामध्ये काही इकॉनॉमिकल कॉरिडॉर डेव्हलप केला, याला भारताने विरोध केला. भारताने विरोध करण्याचं कारण काय होतं मित्रांनो, की हा भारताच्या पीओके मधनं जात होता, पाक ऑक्युपाईड काश्मीर मधनं जात होता, म्हणून भारताने याला काय केला, विरोध केला. तर मग जगातला सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे, लक्षात ठेवायचे, जगातला हा सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे. मग जगातला दुसरा सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणता असेल मित्रांनो, जर तुम्ही विचार केला तर तीन रेल्वे मार्ग यावर्षी जगातले महत्वपूर्ण आहेत. जगाचा हा पहिला सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे, जगातला दुसरा सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणता असेल, जगातला दुसरा सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणता असेल मित्रांनो. तुम्ही हा जग दिसतोय, ही आपली भारत माता दिसते. बरोबर आहे, भारत माता दिसते, आपण भारत माता थोडीशी मोठी करू, हा रशिया देश दिसतोय तुम्हाला. रशियाचा जो रशियाची जी राजधानी आहे मॉस्को, रशियाची जी राजधानी आहे, इथं युराल पर्वत जातो मित्रांनो. युराल पर्वत ही सीमा दाखवते रशियाची, सॉरी आशिया खंडाची आणि युरोप खंडाची. तर मॉस्को जे शहर आहे ते युरोप खंडात आहे मित्रांनो. मॉस्को शहर कोणत्या खंडात आहे, युरोप खंडामध्ये. आणि रशियाचा जो सर्वात पश्चिमेकडे पूर्वेकडचा प्रांत आहे त्याला सर्वात सायबेरिया प्रांत म्हणतात. कोणता प्रांत म्हणतात मित्रांनो, सायबेरिया प्रांत म्हणतात. खनिजाने समृद्ध असा सायबेरिया प्रांत आहे. तर सायबेरिया प्रांत रशियाचा आशिया खंडामध्ये, म्हणजे रशिया जगातला सर्वात मोठा देश आहे, त्यांची राजधानी मॉस्को युरोप खंडामध्ये आणि पूर्वेकडचे सायबेरिया खनिजाने समृद्ध प्रांत आहे. मग मॉस्को ते
मॉस्को ते सायबेरिया ही जगातली दुसरी सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे. लक्षात ठेवायचे, इलाज ट्रान्स सायबेरिया रेल्वे लाईन म्हणतात. इला काय म्हणतात मित्रांनो, ट्रान्स सायबेरिया रेल्वे लाईन होतं म्हणतात. मागच्या वर्षापर्यंत ही रेल्वे लाईन जगाच्या एक नंबरवर होती. आता म्हणजे काही एक दीड वर्षापासूनपर्यंत ती आता दोन नंबरवर गेली. ही जगातली दुसरी सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे मित्रांनो. कोणती आहे? ट्रान्स सायबेरिया रेल्वे लाईन, सायबेरिया ते मॉस्को हे शहर. आय होप इथपर्यंत समजलं. आता जगातली तिसरी सर्वात मोठी रेल्वे लाईन जर तुम्ही बघाल तर आपली भारत माता आहे. हे आपला भारत दिसतोय. भारतापासून आपण इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ. आता तुम्ही ऑस्ट्रेलिया मी मोठा करतो, तुम्हाला ऑस्ट्रेलिया दिसत असेल. ऑस्ट्रेलिया मोठा केल्यानंतर तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा जनरली नकाशा दिसत असेल. मी जे शब्द बोलतोय इथं आहे ऑस्ट्रेलियाची, ऑस्ट्रेलियाचं महत्वाचं शहर आहे पर्थ. बरोबर आहे, पर्थ क्रिकेट मॅच पण होते. आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी इथं आहे कॅनबरा. कॅनबरा मध्ये ऑस्ट्रेलियाची राजधानी. आणि ऑस्ट्रेलियाचं आर्थिक राजधानी सिडनी मानली जाते. बरोबर आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण मोठ्या प्रमाणात वाळवंट आहे मित्रांनो. यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये आग लागली होती. पुढे आपण ऑस्ट्रेलियाबद्दल, यावर्षी इम्पॉर्टन्स आहे. यावर्षी अमेझॉनच्या जंगलांमध्ये आग आहे, ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये आग आहे. त्याच्यामुळे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ऑस्ट्रेलिया पण काय मित्रांनो, महत्वाचं, महत्वपूर्ण आहे. मग ऑस्ट्रेलियामध्ये काय मित्रांनो, की इथं मोठ्या प्रमाणात खनिज आणि समृद्ध एरिया आहे पर्थच्या आजूबाजूला. आणि ऑस्ट्रेलियाची जी आर्थिक राजधानी आहे सिडनी ती इथं आहे. बरोबर आहे. आणि दोन टोकाला आहेत. इथे एक मोठी पर्वत रांग जाते, याला ग्रेट डिवायडिंग रेंज म्हणतात मित्रांनो. इथे एक मोठी पर्वत रांग जाते, याला ग्रेट डिवायडिंग रेंज म्हणतात. ठीक आहे. तर मग या पर्थहून एक रेल्वे लाईन टाकण्यात आलेली आहे डायरेक्ट सिडनी, पर्थ टू सिडनी. याला म्हणतात ट्रान्स ऑस्ट्रेलिया रेल्वे लाईन. याला काय म्हणतात मित्रांनो, ट्रान्स ऑस्ट्रेलिया रेल्वे लाईन. जगातली तिसरी सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे. जगातली तिसरी सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे. मग जगातल्या तीन महत्वाच्या रेल्वे लाईन आपण बघत आहोत. पहिली जी आहे वन बेल्ट वन रोड, चायनाच्या पॉलिसीची आहे. शियान प्रांत ते राथुनगम पर्यंत. दुसरी आहे ट्रान्स सायबेरिया. आणि तिसरी आहे ट्रान्स ऑस्ट्रेलिया रेल्वे लाईन, महत्वाच्या आहेत. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं. ट्रान्स ऑस्ट्रेलिया रेल्वे लाईन महत्वपूर्ण आहे. यावर्षी का महत्वपूर्ण आहे आपण ते पण काय केलं मित्रांनो, डिस्कस केलं. पुढचा पॉईंट आपल्याला जो डिस्कस करायचा आहे, सुवेज कालवा. बरोबर आहे. कोणता पॉईंट डिस्कस करायचा आहे मित्रांनो? सुवेज कालवा. एक जहाज सुवेज कालव्यामध्ये मागच्या महिन्यात अटकलेली होती आणि तिच्यामुळे 8 ते 10 दिवस सुवेज कालव्याचं कामकाज बंद होतं. ट्रॅफिक लागलेली होती. मग यावर्षी सुवेज कालवा चर्चेत होता मित्रांनो. सुवेज कालवा चर्चेत होता. मग सुवेज कालव्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग सुवेज कालवा कुठे मित्रांनो? इजिप्तमध्ये आहे. सुवेज कालवा कोणत्या देशामध्ये आहे? इजिप्तमध्ये आहे. बरोबर आहे. इजिप्तमध्ये आहे. सुवेज कालवाची जी काम सुरू झालं होतं ते 1869 साली सुरू झालं. 1869 साली सुवेज कालव्याचं काम सुरू झालं. मी जगाच्या नकाशात सुवेज कालवा कुठे आहे ते सांगतो. बघा, इजिप्तमध्ये आहे. दोन देशांनी खोदला होता, फ्रान्स आणि इंग्लंड. या दोन देशांनी हा कालवा खोदला होता. यावर्षी सुवेज कालवा महत्वपूर्ण आहे. 1869 मध्ये त्याचं कामकाज काय झालं होतं मित्रांनो? सुरू झालं होतं. ठीक आहे. 1869 साली अजून एक महत्वपूर्ण घटना घडलेली आहे. 2 ऑक्टोबर 1869 साली बापूजींचा काय झालाय? जन्म पण झालाय. महात्मा गांधींचा जन्म झालाय. मग आपण नकाशामध्ये सुवेज कालव्यावर जाऊ मित्रांनो. सुवेज कालवा कुठे आहे हे जगाच्या नकाशामध्ये समजून घेणं महत्वपूर्ण आहे. आणि त्याची एक्झामच्या दृष्टिकोनातून काय व्हॅल्यू आहे ते पण यावर्षी समजून घेणं महत्वाचं आहे. जसं मागच्या वर्षी आपण आता ऑस्ट्रेलियामध्ये होतो. बरोबर आहे. ग्रँड ट्रान्स ऑस्ट्रेलिया रेल्वे लाईन बघण्यासाठी आपण परत आपल्या भारत मातेवर येऊ. ही आपली भारत माता. तुम्हाला माहित असेल की मी तुम्हाला एक ओव्हरलुक सांगण्यासाठी सांगतो. बघा मित्रांनो, इथं आहे पोर्तुगाल देश आहे. बरोबर आहे. इथं पोर्तुगाल देश आहे. इथं दिसतोय मित्रांनो पोर्तुगाल देश दिसतोय. हा, ही जिब्राल्टरची खाडी आहे. जिब्राल्टरची खाडी आहे. आणि आता मी तुम्हाला जगाचा नकाशा परत एकदम छोटासा करतो तर तुमच्या डोक्यात राहील की पोर्तुगाल इथं आहे. आणि भारतामध्ये जो वास्को द गामा आला होता, भारतामध्ये कुठला युरोपियन पहिला आलेला आहे? वास्को द गामा आला आहे. वास्को द गामा असा आला होता मित्रांनो, पोर्तुगीज पासून तो मोरोक्को पासून म्हणजे आफ्रिकेला वळसा घालून असा आला होता. वास्को द गामा असा आला होता 1498 साली. बरोबर आहे. हा वास्को द गामाचा येण्याचा रूट आहे मित्रांनो. हा वास्को द गामाचा येण्याचा रूट आहे 1498 पासून तर 1869 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 750 वर्ष असाच व्यापार चालला. ठीक आहे. आफ्रिकेला वळसा घालून. मात्र हा व्यापार अवघड होता. अवघड म्हणण्यापेक्षा लांब अंतरावर पार होता. म्हणून त्यांना शॉर्टकटची गरज होती. म्हणून त्यांनी काय केलं? शॉर्टकट शोधला. कोणी? इंग्लंडच्या लोकांनी. ठीक आहे. आणि मग भारतात येण्यासाठी मग अरबियन सी इथं गल्फ ऑफ अडेनमधनं पार केला की इथं तुम्हाला लाल समुद्र दिसेल. हा मेडिटेरियन सी आहे. आणि इथं तुम्हाला इस्रायलच्या बाजूला हा तुम्हाला इजिप्त नावाचा देश दिसेल. आणि या इजिप्तमध्ये इथं आहे तुम्हाला सुवेज कालवा. इथं काय मित्रांनो? सुवेज कालवा आहे. परत एकदा सांगतो, सुवेज कालवा कुठे आहे एक थोडंसं लक्ष द्या. सुवेज कालवा कुठे आहे? एकदा क्विक लक्ष द्या मित्रांनो. सुवेज कालवा कुठे आहे? क्विक समजेल मित्रांनो. सुवेज कालवा कुठे? सुवेज कालवा पटकन आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. बघा,
या एरिया मध्ये आहे मित्रांनो स्वेज कालवा. या एरिया मध्ये काय आहे? स्वेज कालवा आहे. इजिप्त मध्ये आहे, म्हणजे दोन महासागरांना जोडतो. इथे आहे मेडिटेरियन सी, यानी भूमध्य समुद्र. लिहून घ्यायचे मित्रांनो, काय लिहून घ्यायचे? भूमध्य समुद्र. बरोबर आहे, भूमध्य समुद्र. आणि इथे आहे लाल समुद्र. इथे काय आहे? लाल समुद्र. या दोन समुद्रांना जोडण्याचं काम स्वेज कालवा करतो. आणि या वर्षी स्वेज कालव्यामध्ये ट्रॅफिक जाम होती. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर बघाल तर मी तुम्हाला आता जगाच्या नकाशात छोटा करून सांगतो. बघा, तुम्ही जर जगाच्या नकाशात छोटा केला आणि बघितलं, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ पॉज करणार, प्रत्येक लाईन लिहून घेणार. युरोप देशामधला कुठलाही व्यापार, तेलाचा व्यापार, इराक, इराण, सौदी, ओमान, यमन, सौद अरेबिया, इथून तेलाच्या जहाजा या गल्फ ऑफ अडेन, अजिब पार करून भूमध्य समुद्र असा प्रवास करतात. म्हणजेच असा व्यापार इंग्रजांनी सुरू केला. असा व्यापार इंग्रजांनी काय केला? सुरू केला. ठीक आहे, याच्यामुळे भूमध्य समुद्र आणि ह्या इथं इजिप्त मध्ये स्वेज कालवा या महत्वाचा आहे. ठीक आहे, कोणी खोदला होता? कोणी खोदला होता मित्रांनो? इंग्रजांनी आणि फ्रान्स या दोन देशांनी खोदला. 1869 साली खोदलेला आहे. 1869 साली खोदलेला आहे. 1870 लाच बापूंचा जन्म झालाय. आणि पुढे जेव्हा या इजिप्त दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचं नुकसान झालं, फ्रान्सचं नुकसान झालं, त्याच्यानंतर इजिप्तला पण स्वातंत्र्य मिळालं. आणि इजिप्तने या स्वेज कालव्याचं राष्ट्रीयकरण केलं. राष्ट्रीयकरण करणं माहीत असेल तुम्हाला, मग स्वेज कालव्याचं राष्ट्रीयकरण केलं. आणि राष्ट्रीयकरण केल्यानंतर मग दोघं देशांनी आपला दावा ठोकला. स्वेज कालव्यावर दोघं देशांनी काय ठोकला होता मित्रांनो? दावा ठोकला होता. फ्रान्सवाले म्हणायचे स्वेज कालवा आमचा आहे, इंग्लंडवाले म्हणायचे स्वेज कालवा आमचा आहे. ठीक आहे, मग स्वेज कालवा कोणाचा असेल याच्यासाठी भारताने काय केली? मध्यस्थी केली. भारताने काय केली? मध्यस्थी केली. ना स्वेज कालव्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांनी दोन वेळा असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. एक म्हणजे स्वेज कालव्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि एक उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया, इथं दिसत असेल तुम्हाला, यांची सीमा निर्धारण करण्यासाठी पण भारताने महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. तो स्वेज कालवा या वर्षी लक्षात ठेवायचा आहे. इजिप्त देशामध्ये आहे स्वेज कालवा. कोणत्या देशामध्ये आहे? इजिप्त देशामध्ये. दोन महासागरांना जोडतो, भूमध्य समुद्र, लाल समुद्र. वास्को द गामा कसा आला होता तुम्हाला मी सांगितलं होतं. वास्को द गामा कसा आला होता? आपली भारत माता, इथं पोर्तुगाल आहे. बरोबर आहे, इथं पोर्तुगाल आहे. पोर्तुगाल पासून तो केप ऑफ गुड होप याला वळसा घालून मादागास्कर आणि इथून असा भूमध्य समुद्रात भारतामध्ये 1498 साली आला. त्याच्यानंतर हा जुना रूट आहे. बरोबर आहे, युरोपियांचा व्यापारचा जुना रूट आहे. 1869 पर्यंत नवीन रूट कसा होता? मग असा नवीन रूट कसा होता? असा, या पद्धतीने. ठीक आहे, सो आय होप इथपर्यंत समजलं. स्वेज कालवा लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आपण काय आहे बघा डिस्कस करू मित्रांनो. पुढचा क्वेश्चन डिस्कस करू बघा. पनामा कालवा, पनामा पेपर्स प्रकरण आलं. आता पण एक नवीन पेपर्स प्रकरण आलंय, माहित असेल तुम्हाला. पनामा पेपर्स प्रकरण आणि पनामा कालवा महत्वपूर्ण आहे. मग या वर्षासाठी आपल्याला पनामा कालवा, पनामा या देशामध्ये, कोणत्या देशामध्ये आहे? पनामा या देशामध्ये आहे. आणि पनामा देश कोणत्या दोन, पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो, कोणी खोदला, हे सर्व आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे मित्रांनो. काय आहे? महत्वपूर्ण आहे. मग पनामा कालव्यावर जाऊ आपण. चला परत एकदा जगाच्या नकाशात जाऊ आपण. जगाच्या नकाशामध्ये जाऊ मित्रांनो आणि पनामा कालव्यामध्ये जाऊ. ही आपली भारत माता, ही आपली भारत माता. इथून आपण आफ्रिका खंडात गेलो. आफ्रिका खंडामधून आपण आता ऑस्ट्रेलिया खंडामध्ये जाणार आहोत. हा दक्षिण अमेरिका, सॉरी अमेरिका, अमेरिका खंडात जाणार आहोत. हा दक्षिण अमेरिका, हा उत्तर अमेरिका, हा युनायटेड स्टेट नॉट अमेरिका नावाचा देश, यूएसए नावाचा देश आहे. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका दिसत असेल, थोडासा मोठा करतो. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मोठा करतो, दक्षिण अमेरिका मोठा करतो मित्रांनो. तुम्हाला समजेल, दक्षिण अमेरिका मोठा करतो. इथे दिसत असेल तुम्हाला हा दक्षिण अमेरिका नावाचा देश आहे. बरोबर आहे, आणि सॉरी हा उत्तर अमेरिका नावाचा खंड आहे. युनायटेड स्टेट नावाचा देश आहे, त्याला आपण यूएसए म्हणतो, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. इथे एक मोठी पर्वतरांग जाते, इथे एक मोठी पर्वतरांग जाते मित्रांनो. कोणती पर्वतरांग जाते इथं? इथं जी आहे ती रॉकीज पर्वतरांग जाते. जगातला दुसरा सर्वात मोठा पर्वत जातो. बरोबर आहे, आणि जर मी अजून हा असा मोठा केला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, तर तुम्हाला इथं महत्वपूर्ण दोन शहरं सापडतील पूर्व किनारपट्टीवर. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर दोन महत्वपूर्ण शहरं सापडतील. जर तुम्ही हा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मोठा केला, तर अमेरिकेच्या किनारपट्टीवर तुम्हाला दोन महत्वपूर्ण शहरं सापडतील मित्रांनो. ठीक आहे, आपण थोडासा लहान करू. मला आय होप तुम्हाला समजत असेल. मोबाईल मध्ये बघत असाल काही लोक लॅपटॉप मध्ये बघत असाल, तर तुम्हाला समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सांगतोय. ठीक आहे, हा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका छोटा केला आणि हा युनायटेड स्टेट अमेरिकेमध्ये महत्वपूर्ण दोन शहर आहेत मित्रांनो. इथं आहे लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, ही दोन शहर. इकडे आहे तुम्हाला न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसी. आणि इथं जगातला दुसरा सर्वात मोठा पर्वत जातो, याला म्हणतात रॉकी पर्वत मित्रांनो. कोणता पर्वत म्हणतात? रॉकी पर्वत. आणि ऑस्ट्रेलिया अमेरिकेचा सर्वात खनिजांनी समृद्ध असा जो कोणता प्रदेश असेल, ती आहे पश्चिम किनारपट्टी मित्रांनो.
कोणती किनारपट्टी आहे? पश्चिम किनारपट्टी ही ऑस्ट्रेलिया अमेरिकेची सर्वात खनिजाने समृद्ध एरिया आहे. तसं पूर्व किनारपट्टीवर खनिजे मिळतात पण कोळसा मोस्टली मिळतो. ठीक आहे. हां, आणि मग ऑस्ट्रेलियाच्या ज्या महत्त्वपूर्ण दोन शहर आहेत, न्यूयॉर्क असेल, वॉशिंग्टन डीसी असेल. डीसीचा लॉंग फॉर्म काय मित्रांनो? डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. तर वॉशिंग्टन डीसी असेल, न्यूयॉर्क असेल, ते ह्या किनारपट्टीवर मध्ये इथं मोठा पर्वतरांग जाते. तर इकडचं खनिज या आर्थिक शहरांना नेऊन घेणं अवघड जातं. काय जातं मित्रांनो? अवघड जातं. म्हणून त्यांनी काय केलंय, अमेरिकावाल्यांनी काय केलं की पनामा या देशामध्ये एक छोटासा कालवा खोदला. हा पनामा नावाचा देश मी छोटा मोठा करतो, तुम्हाला दिसत असेल हा पनामा नावाचा देश आहे मित्रांनो. पनामा नावाची सिटी पण आहे. पनामा देश आणि इथं कालवा खोदला. मग या कालवा खोदल्यामुळे काय झालं? तुमच्या डोक्यात येत असेल हा कालवा खोदल्यामुळे काय झालं? जे अमेरिकेची खनिज संपत्ती आहे ती इकडून या पनामा बाय सी रूट समुद्र मार्गे ती इथून तुम्हाला सद वॉशिंग्टन डीसी न्यूयॉर्क पर्यंत नेता येते. ठीक आहे. पनामा कालव्याला कॉम्पिटिशन म्हणून निकारागुआ नावाचा एक देश आहे, त्यांनी पण एक कालवा खोदला होता पण मात्र तो चालला नाही. मग पनामा कालवा कोणी खोदलाय मित्रांनो? अमेरिकेने खोदलाय पनामा देशामध्ये. पनामा कालवा दोन महासागरांना जोडतो मित्रांनो. कोणत्या दोन महासागरांना जोडतो? एक आहे पॅसिफिक अटलांटिक महासागर मित्रांनो, आणि एक आहे पॅसिफिक. इकडे आहे पॅसिफिक महासागर, इकडे काय आहे? पॅसिफिक महासागर. इकडे आहे मित्रांनो अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागर अशा दोन महासागरांना हा पनामा कालवा काय करतो? जोडतो. लक्षात राहायचं आहे पनामा कालवा खोदण्यामध्ये कोणाचा हात आहे? कोणाचा हात होता? अमेरिकेचा हात होता मित्रांनो. आय होप इथपर्यंत समजलं. पुढचा पॉइंट आपण डिस्कस करू. हां, आता मादागास्कर बेट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडंसं मादागास्कर बेट महत्त्वपूर्ण आहे, कारण की मादागास्कर बेट लवंग उत्पादनात अग्रेसर आहे. लक्षात ठेवायचं आहे मादागास्कर बेट काय आहे? लवंग उत्पादनात अग्रेसर आहे. यावर्षी थोडंसं मादागास्कर बेट तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडंसं लक्षात ठेवायचं मित्रांनो. का लक्षात ठेवायचं? बघा मादागास्कर बेट का लक्षात ठेवायचं? तुम्हाला माहीत असेल चायनाची वन रोड वन बेल्ट पॉलिसी माहीत असेल. तुम्हाला शिकलोय आपण चायनाची वन रोड वन बेल्ट पॉलिसी हे पण शिकलोय. आणि चायनाने हा सिल्क रूट पण शिकलोय आपण, बरोबर आहे? चायनाचा सिल्क रूट शिकलोय. तर चायनाने आणि इथं सर्वात जास्त जहाजा ज्या लुटल्या जातात त्या सोमालियामध्ये लुटल्या जातात. इथं देश आहे मित्रांनो हा सोमालिया हा नावाचा देश, आणि या सोमालियामध्ये मोठ्या प्रमाणात जहाजा लुटल्या जातात. म्हणून चायनाने सोमालियामध्ये पहिलं आर्मी बेस बनवला. भारत हा क्वेश्चन ऑलरेडी एमपीसीने विचारून झालाय. चायनाचा पहिला चायना बाहेरील महिला मिलिटरी बेस कोणता? तो कोणता आहे मित्रांनो? सोमालियामध्ये आहे. आपण जगाच्या नकाशामध्ये सोमालिया बघू. आम्ही भारतावर येऊ, आपल्या मूळ भारतावर येऊ, आपली भारत माता. इथं तुम्हाला इथोपिया केनिया सोमालिया नावाचा देश दिसतोय. हा सोमालिया, इथं भारताच्या अनेक जहाजा पण लुटल्या जातात या भूमध्य समुद्रात. आपण आताच बघितलं कोणत्या इथं कुठला कालवा? सुएझ कालव्यात जेव्हा जहाजा पार होतात सोमालियामध्ये लुटल्या जातात. मग सोमालियामध्ये चायनाने पहिला आर्मी बेस बनवला. सोमालियामध्ये चायनाने काय बनवला मित्रांनो? पहिला आर्मी बेस बनवला. सोमालिया इज अ पार्ट ऑफ हॉर्न ऑफ आफ्रिका. आफ्रिकेचं शिंग आहे. आफ्रिकेचं काय आहे? शिंग. याला हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणतात. मग इथं जर आर्मी बेस बनवला तर आपण त्याला कॉम्पीट करायचं की नाही? आपल्याला काय करायचं? त्याला कॉम्पीट करायचं आहे. मग भारताने मादागास्कर जवळ एक बेटावर आर्मी बेस बनवत आहे. तिथल्या लोकांनी विरोध केला याला, आणि मादागास्करमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट झालं. तिथल्या सरकारला सांगावं लागलं की आम्ही भारताशी असा कोणताही करार केलेला नाही. पण म्हणून मादागास्कर बेट चर्चेत होतं म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून मादागास्कर आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. चला मूळ मुद्द्यावर येऊ. पुढचा पॉईंट डिस्कस करू. पुढे काय म्हटलंय बघा, पुढचा टॉपिक आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टन्स आहे. पुढचं आहे अमेझॉनचं जंगल मित्रांनो. यावर्षी अमेझॉनच्या जंगलला काय लागलेली आहे? आग लागली आहे. अमेझॉनच्या जंगलला आग लागली आहे. तर मग अमेझॉनचे जंगल इम्पॉर्टन्स आहे. अमेझॉनचं जंगल चला परत जगाच्या नकाशामध्ये बघू. ही आपली भारत माता. भारत मातेपासून आपण खाली येणार, इथं येणार, बरोबर आहे? हा ब्राझील नावाचा देश आहे, आणि या ब्राझीलमध्ये जगातलं ह्या दक्षिण अमेरिका खंड आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये जर तुम्हाला माहीत असेल हा दक्षिण अमेरिका खंड आहे. मी थोडासा मोठा करतो. या दक्षिण अमेरिका खंडाचे अनेक देश मी तुम्हाला माहीत असतील. अर्जेंटिना, रुग्वे, पराग्वे, चिलीची राजधानी पेरू आहे, बोलिव्हिया आहे, ब्राझील आहे. ठीक आहे. वरती इक्वेडोर नावाचा देश आहे. कंबोडिया असेल, व्हेनेझुएला असेल, सुरिनाम असेल. हां, ठीक आहे. ही अनेक देश आहेत. मग इथं जगातला सर्वात लांब पर्वतरांग जाते मित्रांनो. ठीक आहे. जगातली सर्वात मोठी लांब पर्वतरांग जाते अँडीज.
ठीक आहे. अँडीस पर्वतरांग जाते आणि या अँडीस पर्वताला पश्चिमेकडून सॉरी पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतात आणि या पर्वतरांगेवर इक्वेडोर जात असल्यामुळे विषुववृत्त जात असल्यामुळे रोज पाऊस पडतो आणि म्हणून या एरियामध्ये ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. ठीक आहे. ब्राझील बोलवियाचा काही भाग पराग्वेचा काही भाग आणि विषुववृत्तीय प्रदेश असल्यामुळे विषुववृत्तीय वन आढळतात. ॲमेझॉन ॲमेझॉनच्या जंगलाला जगाचं काय म्हणतात फुफ्फूस म्हणतात. ॲमेझॉनच्या जंगलाला जगाचं फुफ्फूस म्हणतात. शहरांचं फुफ्फूस कशाला म्हणत असतील मला तुम्ही सांगायचं आहे. शहराचं फुफ्फूस कशाला म्हणत असतील तुम्ही मला सांगायचं आहे. तर ब्राझीलमध्ये इकडे जाते वाहते ॲमेझॉन नदी ही दिसते तुम्हाला. ही ॲमेझॉन नदीचं खोर आहे ते. ठीक आहे. ॲमेझॉन नदीच्या दोन टोकांमधलं जगातली सर्वात मोठी नदी आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायची ही जगातली पाण्याच्या दृष्टिकोनातून जगातली सर्वात मोठी नदी कोणती. लांबीच्या दृष्टिकोनातून जगातल्या दोन तीन नदींचा क्रम पाण्याच्या दृष्टिकोनातून जगातल्या दोन तीन नदींचा क्रम आपण काय करायचं आहे डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. आता मी तुम्हाला जस्ट क्विकमध्ये सांगून देतो पुढे आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे. ॲमेझॉनचं जंगल डिस्कस झालं. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामधलं जंगल दक्षिण चीन समुद्र रशियाच्या विघटनाला यावर्षी तुम्ही बघाल तर रशियाच्या विघटनाला 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1991 मध्ये रशियाचं विघटन झालंय. तर मग रशियाच्या विघटनासाठी कोणकोणते देश बाहेर पडले हे जर शिकायचं असेल तर हा सोव्हिएत युनियन यानी USS रशिया त्याच्यापासून पोलंड असेल ईस्ट जर्मनी असेल जेकोस्लोवाकिया असेल हंगेरी असेल रोमानिया असेल बुल्गारिया असेल युगालवा असेल हे जे देश आहेत ही रशियाच्या विघटनापासून बाहेर पडले. तर मला तुम्ही हे सांगायचे यादी बनवायची रशियाच्या विघटनापासून किती देश कोणती देश बाहेर पडली. ठीक आहे. आपण पुढ मुद्द्यावर येऊ अलास्कामध्ये येऊ. मित्रांनो एक महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करू अलास्का. अलास्का अमेरिकेचा एक प्रांत आहे. अमेरिकेचा एक प्रांत आहे एक राज्य आहे अलास्का. मात्र हे राज्य अमेरिकेने रशियाकडून विकत घेतलेलं आहे. रशियाने विकलेलं आहे अलास्का. रशियाने विकलंय 1859 ला हे प्रांत विकलाय कोणाला रशियाला. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय इम्पॉर्टन्स आहे अलास्का ते आपण डिस्कस करू. चला परत पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर जाऊ. आपण जगाच्या नकाशावर जाऊ आपल्या भारत मातेवर जाऊ. सांगा आपली भारत माता कुठे आहे दिसते तुम्हाला. आपली भारत माता कुठे दिसते ही आपली भारत माता आहे. बरोबर आहे. ही भारत माता आहे आणि इथून तुम्हाला अमेरिकेत जावं लागेल. हा अमेरिका आणि अमेरिकाचा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. बरोबर आहे. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि अमेरिकेचा हा एक प्रांत आहे. अमेरिका इथं पण आहे मित्रांनो. अमेरिका दोन जागेवर आहे. अमेरिका किती जागेवर आहे मित्रांनो दोन जागेवर आहे. इथं पण अमेरिका आहे. इथं पण अमेरिका आहे. इथं पण अमेरिका आहे. याला म्हणतात युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि इथं एक आहे अलास्का प्रांत आहे. ठीक आहे. हा कोणता प्रांत आहे अलास्का प्रांत आहे. तर अलास्का प्रांत वेगळा आहे आणि अमेरिका वेगळा आहे. म्हणजे दोघांचं ॲडमिनिस्ट्रेशन एकाच जागेवर आहे. दोघांचं ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे एकाच जागेवर आहे. 1859 मध्ये रशियाने विकला आहे. रशियाने हा रशियाचा पार्ट आहे. रशिया इथं कुठला देश आहे तुम्हाला दिसेल रशिया. रशियामधनं आणि अलास्का प्रांतामधनं 180 अंशाचं रेखावृत्त जातं जे झिगझॅग आहे. कुठलं आहे मित्रांनो झिगझॅग आहे. बेरिंग सी पण आहे तुम्हाला माहीत असेल. बेरिंग सी पण आहे. बेरिंगची सामुद्रध्वनी पण म्हणतात त्याला. बेरिंग सी पण आहे रशियामध्ये आणि अलास्कामध्ये. यावर्षी मग इम्पॉर्टन्स काय होतं मी तुम्हाला एवढं जीव तुडून काय सांगतो ही गोष्ट. कारण की अमेरिकेने ग्रीनलँड मागण्याची मागणी केली होती. ग्रीनलँडची ग्रीनलँडवर खऱ्या अर्थाने अधिकार डेन्मार्कचा आहे. कोणाचा आहे मित्रांनो डेन्मार्कचा आहे. आणि डेन्मार्क युरोप खंडात आहे. बरोबर आहे. डेन्मार्क कोणत्या खंडात आहे युरोप खंडात आहे. पण अमेरिकेने सांगितलं होतं की डेन्मार्क आम्हाला विका. आणि मागं न्यूज होती की डेन्मार्कवरती ट्रम्प टावर उभं राहते म्हणून इम्पॉर्टन्स होतं. जसं अलास्का विकत घेतला होता अमेरिकेने तसं ग्रीनलँड पण विकत घेण्याचा अमेरिका काय करत होता यावर्षी प्रयत्न करत होता. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अमेरिका किंवा अलास्का इम्पॉर्टन्स आहे. अशा खंडातलं जगातलं म्हणजे या इथं जो पर्वतरांग जातो रॉकीज या रॉकीज पर्वतावरचं सगळ्यात उंच शिखर अलास्कामध्ये आहे. ते पुढं आपण जॉग्राफीमध्ये शिकणार आहोत. आपण काय करू ज्या दिवशी आपण कदाचित वर्ल्ड जॉग्राफी चालू करू त्यावेळेस मी काय करणार आहे अलास्कापासून सुरुवात करेन. अलास्कापासून सुरुवात केली तर डायरेक्ट इथून सुरुवात केली अलास्कापासून तर न्यूझीलँडपर्यंत सर्व काही आपण डिस्कस करून टाकू. सो या व्हिडिओमध्ये काय केलं मित्रांनो आपण एवढे पॉईंट डिस्कस केले. याचे राहिलेले पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.